हॅलो गाईज अगेन, वेल्कम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पेश राणे ब्लॉग्स. आणि या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर डायरेक्ट तुम्हाला लास्ट ब्लॉगनंतर आता गावी दिसतंय. त्याचं कारण असं आहे की आमच्या गावच्या देवळात, म्हणजे गवळदेव, आमच्या गावच्या देवळाचं नाव गवळदेव आहे, तो पूजा आयोजलेली आहे. पूजेचं आयोजन केलेलं आहे 6 मे रोजी. सो त्यासाठी मी गावी आलो आहे आणि अर्जंटमध्ये निघालेलो, काहीच फिक्स नव्हतं. तर आज सकाळीच कोकण कन्या एक्सप्रेसने आम्ही लोक आलो, मी आणि माझी फॅमिली आलेली आहे. आणि आजचा व्लॉग मराठीमध्ये होतो. मराठी बोलल्यावर किंवा मालवणी बोलल्यावर इकडच्या मातीचे कनेक्शन वाटतं. सो आजचा व्लॉग मालवणीत आणि थोडा मराठीत होईल. तर आता तरी आपण प्रितीश राणे, हॅलो आईस, याचा पण व्लॉगिंग चॅनल आहे. लास्ट टाईम बोललेलं आहे तिथे मी व्लॉगमध्ये, काय लक्षात नाही. सो त्याचा पण मी टाकीन इकडे, तर तिथे लिंक येत असेल लेफ्ट साईडला, ती फॉलो करा. शुभम राणे माझा भाऊ, तर ह्याचा पण एक चॅनल आहे. व्लॉग टाकणार आहेस तर टाकतो, व्लॉग रेग्युलर टाक. तर ह्याचा पण इकडे चॅनल येतं, लेफ्ट साईडला लिंक येते. सो दोघांना पण सबस्क्राईब करा जर केला नसाल तर, आणि भावाच्या व्हिडिओला पण खूप लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि भावाला तुमच्या आधी टाकायची कन्सिस्टन्सी कळू दे. भाव कन्सिस्टंट टाकत नाही, मोहम्मद अली रोड नंतर डायरेक्ट गावचा व्लॉग येतं. ठीक आहे, तर आताचा प्रोग्राम असा आहे की आम्हाला की आजच्या दिवशी म्हणजे 5 मे रोजी क्रिकेटच्या मॅच वगैरे होणार आहेत. आमचे एकनाथ राणे यांनी अरेंज केलेले आहेत. सो त्याची थोडी तयारी करायला आलेलो मंदिराकडे, पण आमच्या काकांनी थोडंसं काम सांगितलेलं आहे गावचं, मंदिराचं, की पताका वगैरे आणायच्यात मार्केटमध्ये जाऊन. आणि मार्केट आहे आमचं कनेडी मार्केट. भावाची शुभमची गाडी आहे, ती घेऊन जायचं आहे आणि पताका वगैरे घेऊन यायचं आहे. पुढची स्टोरी कंटिन्यू करूया, बाय. सो हे आमचं घर आहे आणि गणपतीच्या ब्लॉगमध्ये तर बघितलं असेल. आणि आमच्या आई साहेब, मम्मी काय बनवलंस काय जेवायला, चल दाखव, भूक लागली आहे. आमच्या काकांनी सकाळी फणस पडलेला, त्याची भाजी मस्तपैकी आल्या आल्या. मला तर खूप जास्त आवडतं फणसाची भाजी, त्यामुळे आपली जाम फेवरेट आहे. तोंडाला पाणी येत आहे. मम्मी फर्स्ट टाइम व्लॉगमध्ये येते, कसं वाटतंय? वाव काय वाव. चल रेडी कर, मी जाऊन येतो यायला. कनेडी कनेडीला जाऊन येतो, तुला सामान आणायचं. कनेडी आमच्या गावातून 1.5-2 किलोमीटर आहे समथिंग. सो बाईक असेल तर बेटर पडतं. सो हे आहे कनेडी मार्केट. अच्छा, 300 फुट. इकडे कल्पेश सामान घेता, 100 ग्रॅम चहा पावडर आणि काय होतं, आणि साखर बोलतो, साखर नाही, कप आहेत, चहाचे कप आहेत. तर झालेलं आहे जेवढं सांगितलेलं सामान होतं सगळं घेऊन आलेलं आहे. तर आता इकडून आता घरी जायचं आहे, थोडं जेवायचं आहे. आपली फणसाची भाजी आपली वाट बघते, फणसाची भाजी खायची आहे, जेवायचं व्यवस्थित, नंतर मग संध्याकाळी मॅचेसची तयारी करायची आहे, क्रिकेटच्या मॅच. तर फणसाची भाजी खाऊन जरासा पडतो म्हटलं, आणि पडल्या डोळा असा लागला की 2 तासानंतर उठलं. जरा 4:30 उठलो, आणि 4:30 उठल्यानंतर जरा पाणी वगैरे आणायला गेलेलो बावडीवरती, कारण की आमच्या इथे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे अजूनपर्यंत. आता थोडी क्रिकेट मॅचची लगभग स्टार्ट झालेली आहे. सो प्रितीशचा वगैरे कॉल आलेला की चल मैदानावर जाऊया आता. सो चहा घेऊया एक आणि निघूया. चहा घेतल्यावर एनर्जी येईल. ग्राउंड आपलं बॉक्स क्रिकेटचं ग्राउंड तयार झालेलं आहे. लोणच्यासाठी आंबे काढलं, कैरी काढलं, त्याची भेतका बनवतो तो. नो, चल
हे बघा एक कॅप्टन दुसरा कॅप्टन काय ही कोणाच आहे का मी कॅप्टन आहे का कोणता कॅप्टन ए हे कॅप्टन आहे हयो हयो चला काटा अरे काटा काटा काय पाहिजे इजिंग आम्ही हरला पुढे जा नको एक अल्पेश जागेवरच मार एक देऊन टाका सगळ्या एक आमच्यात कमी होतोय क्या एक कमी होतो आपको कैसे लग रहा है आप आउट हो गए अरे पीछे जगह क्या यार आगे नहीं जा पा रहे पीछे नहीं जा पा रहे चला फायनल झाली चला अशा प्रकारे मॅच संपलेली असा तर आपण पण आपलं कारागिरा आवरूया आणि जेवूक जाऊया आता आणि मंदिर दाखवते मंदिर मस्त सजवलं पूर्ण शेत आणि शेताच्या मधोमध बरोबर आमचं मंदिर आहे आणि सजवल्यावर तर काय सुंदर दिसतं म्हणजे लाइटिंग खूप सुंदर झालेली आहे आणि कलर काढल्यामुळे ते अजून छान दिसतं